जिंतूर शहरामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाले। या प्रसंगी त्यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये केलेली विकास कामे आणि शहरासाठी देखील भरपूर प्रमाणात विविध विकास कामे मंजूर केली आहेत। या शहराच्या विकासासाठी 30 कोटी मंजूर तर 20 कोटी अजून आणणार असल्याचे प्रतिपादन आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले। जिंतूर शहरात 30 कोटींच्या कामाचे भूमिपूजन आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने जिंतूर येथे 6-12 विभागाच्या अधिकारी कर्मचारी करिता निवासस्थानाचे बांधकाम करणे, त्याचबरोबर 796.27 लक्ष ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथील निवासस्थानाचे बांधकाम करणे, 432.86 लक्ष जिंतूर येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे बांधकाम करणे, 173.88 लक्ष तर विश्रामगृहाचे विस्तारीकरण करणे, 235.70 लक्ष फाळेगाव सेनगाव या रस्त्याचे रुंदीकरणासह काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे 1500 लक्ष आदी कामांचा यामध्ये समावेश आहे। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत आदमाने मामा, पोलीस निरीक्षक वाघमारे, डॉक्टर रवी किरण चांडगे, उपअभियंता उमरेकर, शाखा अभियंता दीपक कुपटेकर, विनोद देशमुख, डॉक्टर विवेक थेटे, सचिन गोरे, गोपाळ रोकळे, त्याचबरोबर प्रदीप चौधरी, संगीता जाधव, सुमन बार्शीकर, निर्मला बांडे आदी यावेळी उपस्थित होते। MCN न्यूज साठी माबूद खान, जिंतूर।